नमस्कार मित्रांनो, जुनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवरती तुमचं प्रत्येक मनापासून स्वागत. आपण एमपीएससी प्रिलिम्स अर्थात राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2011 चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. त्यातल्या त्यात 4.3 अर्थात बुद्धिमत्तेचा पार्ट आपण इथं सॉल्व्ह करत आहोत. 1 ते 2 प्रश्न या व्हिडिओमध्ये असतील, ते देखील तुमच्या 100% कामाचे असतील. प्रश्न क्रमांक 45. एका सांकेतिक भाषेत ब्राइटर हा शब्द CSKHIUGS असा लिहिला, तर फायटर हा शब्द कसा लिहावा? ओके, प्रश्न एकदम सिंपल आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. मात्र तुम्हाला प्रश्न आधी स्वतःच्या भाषेत लिहायचा, कधी पण पहिल्यांदा हेच काम करायचं. जो दिलेला प्रश्न आहे तो तुम्हाला सोपा करून लिहायचा. मात्र प्रश्न लिहिताना, प्रश्न वाचताना तुम्हाला समजलं पाहिजे की ब्रायटर आणि फायटर मध्ये काहीतरी कॉमन दिसत आहे. कॉमन काय आहे? IGHTER IGHTER यातलं एक देखील अक्षर वेगळं नाही आहे. इथंच तुमचं अर्ध लॉजिक क्रॅक होतं. त्यामुळे प्रश्न लिहिताना हा भाग वेगळा लिहा, थोडासा IGHTER दुसरीकडे लिहा आणि जो राहिलेला पार्ट आहे तो वेगळा लिहा. तर ब्रायटर साठी काय दिलाय तो कोड आपण जशा तिथं कॉपी पेस्ट केला. ओके, आता राहिला कुठला? फायटर. फायटर लिहिताना हाच पार्ट जो आहे IGHTER तो देखील बाजूला लिहायचा. आता इथं दुसरा कुठला शब्द दिलाय का? दुसरं कुठलंच लॉजिक इथं लागू शकत नाहीये. ओके, त्यामुळे काहीतरी कॉमन लॉजिक शोधायचं. आता बी नंतर सी येतो. ओके, तर इथं लॉजिक तुम्हाला सापडते. आर नंतर यस येतो. आता आय नंतर समजा जे सोडला के आला, तर जी नंतर एच डायरेक्टली दिलाय, मग हे तर लॉजिक लागू शकेल का? शक्यता फार कमी आहे की असं लॉजिक लागता येईल. तरी पण तुम्ही चेक केलंच तर एच नंतर आय, टी नंतर यू, एपिसाइड ई नंतर एफ सोडलाय आणि जी घेतलाय, आर नंतर एस, असं तुम्ही लॉजिक एक वेळ म्हणू शकता. मात्र सेम लॉजिक दुसरीकडे लागू शकत नाही. त्यामुळे काय, हा जो कॉमन पार्ट आहे यासाठी हा कीवर्ड फिक्स केलाय दिसतोय त्याने, के एच आय यू जी एस. त्यामुळे याच्यासाठी आपण हाच कीवर्ड ठेवूया. मात्र जो राहिलेला एफ आहे त्याचा कोड काय असेल? तर बघा, बी साठी सी घेतले, आर साठी एस, मग सेम फॉर एफ साठी असेल ना. एफ साठी काय जी येईल, त्याचा नेक्स्ट अक्षर जे असेल ते येऊन जाईल. तर जी आणि इथला पुढचा कीवर्ड जो आहे तो जशाच टेस्ट होईल. जर हे जर ऑप्शन मध्ये सापडलं तर आपल्याला दुसरं कुठलंच उत्तर पाहिजे किंवा लॉजिक चेक करण्याची गरज नाही. मात्र जर हे ऑप्शन मध्ये नसेलच तर मात्र ते लॉजिक आत्ता सांगितल्याप्रमाणे आय नंतर के, हे जी नंतर एखादी कीवर्ड सोडून पुढचा अक्षर येऊ शकतं. कधी होणार? जर हे उत्तर नसेल तर आणि तरच. पण आपण पाहूया, चेक करूया. तर जी 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 चारही ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे चारही ऑप्शन असण्याची शक्यता स्टार्टिंगला तरी आहे. त्यानंतर के बघा, के स्टार्टिंगला आहे, जे जे जे, सरळ सरळ पुढचा कुठलाच ऑप्शन पाहायची गरज नाही. ऑप्शन नंबर ए हेच या प्रश्नाचे 100% उत्तर असणार आहे. तरी पण पुढचे चेक करून घ्यायचे कधी पण, नजर चुकीने एखाद्या वेळेस होतं असं की तुमचं ऑप्शन नसला तर ते वाटतं ते आहे म्हणून. एच आय यू जी एस, एच आय यू जी एस, ऑप्शन नंबर ए हेच या प्रश्नाचं 100% उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. खालील संकेताचा अभ्यास करून कन्सेप्ट यासाठी कोणते संकेत येईल ते सांगा. ओके, तर त्यांनी एक कॉलम दिलाय किंवा बॉक्स दिलाय, त्याखाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, ए बी सी डी. ओके, तर ए साठी काय दिलाय? ट्रायंगल दिलाय. बी साठी स्टार दिलाय. सी साठी अल्फा दिलाय. डी साठी बीटा दिलाय आणि ई साठी फाय दिलाय. ओके, तर याच्यानंतर डॉट डॉट दिलेत, ह्याचा अर्थ काय? हे रिकरिंग मॉडेल आहे. रिकरिंग म्हणजे काय असतं? ई नंतर स्टार्टिंग पासून परत एफ जी एच आय जे, हे कीवर्ड तरी सेमच असतील. परत आता के एल एम एन ओ, परत तसंच पी क्यू आर एस टी आणि अप टू झेड पर्यंत असेल. मात्र यामध्ये कधी कधी लॉजिक बदलू पण शकतं. पण ऑप्शन कडे आणि जो दिलेला कीवर्ड आहे तो चेक करायचा. याच्यावरती त्याने एक तरी दुसरा शब्द देण्याचं काम होतं. मात्र प्रश्न तुमचा अजून कॉम्प्लिकेटेड व्हावा आणि कन्फ्युज करणारा वाटावा आणि तुमचा वेळ जास्तीत जास्त खाता यावा त्यांना, त्यासाठी त्यांनी असं करतात एक्झाम मध्ये. ओके, तर दिलेला जो कीवर्ड आहे आपण गणिताची भाषा लिहून काढली आणि त्याचा जो कीवर्ड आहे त्यामध्ये बघा आपल्याला इथं काय काय भेटते ते आधी पाहूया आपण. ओके, तर इथं काय भेटतंय? सी म्हणून आपण सी लिहून काढला. ओ साठी आहे का? नाही, म्हणून डॅश दिला. एन आहे का? नाही आहे दिसत, म्हणून डॅश दिला. आता परत सी, म्हणून आपण इथं सी लिहून घेतला. ई साठी आहे का? आहे, काहीतरी कीवर्ड आहे म्हणून इथं ई लिहून घेतला. आणि परत पी आणि टी साठी दिलेलं नाहीये, त्यामुळे असं लिहून काढलं. आता सी साठी काय येतं ते चेक करा. सी साठी येतो अल्फा, बरोबर. जे दिसतंय आधी ते लिहून काढा. जर कधी कधी तुम्हाला जर प्रॉब्लेम वेगळा टाईप झाला तर देखील तुमचं उत्तर निघावं यासाठीच. सी साठी अल्फा आलाय, पुढच्या 2 जागा डॅश आहेत. जितके आपण जागा डॅश आहेत ते आपण आधी डॅश डॅश लिहून घेतल्या. आता परत सी साठी काय? अल्फा आहे. आणि ई साठी काय आहे? ई साठी इथं बघा साय, हे त्यांनी कोड दिलेला आहे. ओके, तर अल्फा डॅश डॅश, अल्फा अल्फा आणि साय आणि डॅश डॅश. तर असं कुठं दिसतंय का बघा, या 3 प्लेसेस आहेत त्या फिक्स याच आल्या. आता राहिल्या 4 प्लेस काही असू द्या. मग ऑप्शन नंबर 1 चेक करा.
आता जे इथले ऑप्शन आहेत ना, म्हणजे ह्या तीन जागा तरी फिक्स झाल्या, अल्फा 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 आणि फाय, तर या तीन जागेमध्ये हेच कीवर्ड असणार. याच्या व्यतिरिक्त कुठलाही असेल तर तो ऑप्शन वगळून जाईल. आपण चेक करूया. ऑप्शन नंबर डी मध्ये बघा, इथं अल्फा आहे, एक दोन जागा सोडल्या, त्यानंतर अल्फा फाय. ऑप्शन नंबर डी असू शकतो, असू शकतो कारण का आपण बाकीचे चेक नाही केले. ऑप्शन नंबर सी पाहूया, अल्फा आहे, डॅश डॅश दिला आपण इथं, त्यानंतर इथं बीटा आलं बघा, पण ऑप्शन आपल्याला काय सांगतो उत्तर, अल्फा यायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी नसणार आहे, एक ऑप्शन कटला. आता ऑप्शन नंबर बी पाहूया, अल्फा दोन सोडल्या, अल्फा फाय हा पण असू शकतो, डी पण असू शकतो. ऑप्शन नंबर एकडे चला, अल्फा डॅश डॅश अल्फा फाय, म्हणजे हा देखील ऑप्शन असू शकतो. म्हणजे ए बी आणि डी यापैकी एक उत्तर असणार आहे. आता मग सांगितलेलं लॉजिक आहे रिकरिंग मॉडेलनुसार, चलूया. इथं ओ आले ना, तर ए बी सी डी ई नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन आणि ओ. ओ साठी म्हणजे जे ई साठी येईल तेच ओ साठी येईल. ओ साठी काय येईल, साय हे आलं पाहिजे, अल्फा नंतर साय. ऑप्शन नंबर डी आहे, ऑप्शन नंबर बी आहे. ऑप्शन नंबर ए पण कटला आणि हा पण कटला. आता अल्फा साय आणि बीटा, इथं पण बीटा आहे, त्यामुळे हे चेक करत बसायचं नाही लगेच, कारण का ऑप्शन मध्ये तुमचं आले ना मग सोडून द्या. हे पण आले, इथं पण आले, मात्र हा जे शेवटचे दोन ऑप्शन आहेत यामध्ये त्यांनी थोडासा म्हणजे घोळ आहे, त्यामुळे आपल्याला ह्या दोन्हीमध्ये चेक करायचं. म्हणजे काय, पी आणि टी साठी यातल्या दोघातलं कुठलं पण लॉजिक तुम्ही चेक करू शकता, कारण दोनच ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक आहे. तुमचा वेळ वाचावा म्हणून अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. आता काय करतो, तर ओ नंतर पी येतं ना, तर ओ साठी काय घेतलं होतं आपण ते चेक करा. साय घेतलं होतं, म्हणजे आपला ओ इथं आला होता. लॉजिक असं लावा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ओ नंतर पी येतं, एकडे चला, पी इथं आला, म्हणजे ट्रँगल जिथं असेल पी साठी ट्रँगल असेल, म्हणजे इथल्या ठिकाणी तुमचा ट्रँगल जिथे असेल, तर ऑप्शन नंबर बी आहे का, नसणारच. ऑप्शन नंबर डी, कारण का इथे ट्रँगल आहे, इथं शेवटी दिले त्यांनी, म्हणून ऑप्शन नंबर डी हेच याचा डिकोडिंग असेल कोड. ऑप्शन नंबर डी हेच या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न सोपा होता, फक्त तुम्हाला समजायला हवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि हा व्हिडिओ प्रत्येक मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा, जे की खास करून अभ्यासाशी रिलेटेड त्यांचं आयुष्य जात आहे किंवा ते वेळ घालवत आहेत, तर त्यांचा वेळ वाचेल आणि प्रश्न लवकरात लवकर सुटेल आणि एका प्रश्नामध्ये त्यांचा पूर्ण चॅप्टर कव्हर पण होऊन जाईल. तर अशाच शैक्षणिक आणि माहितीपूर व्हिडिओसाठी ज्युनियर स्टार्स या चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्याच्या शेजारी जी बेल आयकॉन आहे त्याच्या ते देखील क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण आम्ही कुठला असा नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.